मान्सून धमाका ऑफर 27 वर्षांची अखंड परंपरा असलेले सरगम क्लॉथ सेंटर भिलवडी आता आपल्यासाठी घेऊन आले आहे मान्सून सेल धमाका। प्रत्येक खरेदीवर 50% डिस्काउंट। फॅन्सी चुडीदार, टॉप लेगिन्स, कुर्ती, साड्या, फॅन्सी ड्रेस मटेरियल, फ्रॉक, घागरा, टी शर्ट, कॉटन पॅन्टी, शर्ट, जीन्स पॅन्ट, कॉटन पॅन्ट इत्यादी। रोज नवीन कपड्यांवर 50% डिस्काउंट। लग्न बस्त्याची खास सोय। मानपानाच्या व शुभ प्रसंगासाठी आहेरी साड्या होलसेल दरात। जिव्हाळ्याने यावं, विश्वासानं घ्यावं सरगम क्लॉथ सेंटर। बाहेरील गल्ली भिलवडी, तालुका पलूस। संपर्क 94-23-27-11-29 व 97-30-68-22-96। नमस्कार, मी नूतन। आपण पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस। पाहूयात आजची महत्वाची बातमी विस्ताराने। पलूस तालुका तसेच कृष्णाकाठ सध्या श्रावणसरीचा अनुभव घेत आहे। अमनापूर येथे गेल्या 24 तासात पाणीपातळी सुमारे अर्ध्या फुटाची घट झाली आहे। भिलवडी पूल येथे पाणीपातळी अर्ध्या फुटाने वाढून 21 फुटावर आहे। नागठाणे बंधाऱ्यावरील वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली आहे। धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने सर्वांच्या नजरा कोयना धरणाकडे लागल्या आहेत। गेल्या 24 तासात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे। धरणातील पाणीसाठा 96.22 TMC म्हणजेच 91.42% पोहोचला आहे। तर धरणात पाणीची आवक 13,763 क्युसेक्स आहे। पैतागृहातून 2,100 क्युसेक्स व कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 2 फुटावर स्थिर करून 13,771 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येत आहे। तर त्यामुळे कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 15,871 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे। गेल्या 24 तासात कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस कोयनानगर 23 मिलीमीटर, नवजा 47 मिलीमीटर आणि महाबळेश्वर 49 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे। अलमट्टी धरणाचा पाणीसाठा 123.01 TMC वर पोहोचला आहे। धरणात आवक 66,758 क्युसेक्स असून धरणाचा विसर्ग 67,500 क्युसेक्स आहे। पलूस न्यूज एक्सप्रेस लाइक करा, शेयर करा, सब्सक्राइब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।